राज्यामध्ये काँग्रेस या राष्ट्रवादी आघाडीच्या वरती शिक्कामोर्तब झाला असला तरी कोकणात या दोन काँग्रेसमधला कलगीतुरा संपायची काही चिन्ह नाही आहेत. उदय सावंतांना काँग्रेसच्या व्यासपीठावरती आणत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी त्यांच्यात सिंधुदुर्गामध्ये हा वाद मिटण्याची चिन्ह नाही आहेत. आमदार दीपक केसरकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आता राणेंना धडा शिकवण्याची भाषा करत असल्यानं हा संघर्ष चिघळला आहे. सिंधुदुर्गातल्या राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातला संघर्ष लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उफाळलाय. राणेंना लोकसभा निवडणुकीसाठी सहकार्य करणार नाही अशी भूमिका जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीने घेतली आहे, त्यामुळे दोन्ही पक्षात बेबनाव निर्माण झालाय. जिल्ह्याचे संपर्कमंत्री माननीय उदयजी सामंतसाहेब असतील, यांनी जिल्ह्यात येऊन जो काय पुढील 5 वर्षाच्या कालावधीत होणारी जी काय राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जी काय तडजोड असेल किंवा जी काय भूमिका असेल ती आमच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर मांडावी, त्या तोपर्यंत काँग्रेसला कुठल्याही प्रकारचं सहकार्य होणार नाही. खरं म्हणजे उदय सामंत यांना काँग्रेसच्या व्यासपीठावर आणत आमच्यात वाद नाही, पत्रकारांनीच वाद असल्याचं चित्र दाखवलं होतं असा दावा राणे यांनी केला होता. चर्चा पत्रकार करतात, प्रत्यक्षात कोणीही चर्चा माझ्याशी पण राष्ट्रवादीचा विरोध आहे कुंट्याला कोणी सांगितलं नाही. सगळे येऊन भेटून गेले, ज्यांनी प्रेस घेतलं तेही लोक भेटले. या मतदारसंघात कोणत्या म्हणजे राष्ट्रवादीचाच काय, शिवसेनेच्या अनेक लोकांनी सांगून दादा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीतल्या संघर्षाचा फायदा घेण्याचा इरादा शिवसेनेचा आहे. सक्का भाऊनी पक्का वैरी ज्याला म्हणतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नारायण राणे. त्यामुळे साहजिकच आहे की स्वतःच्या पालनकर्त्या शिवसेनेला ते ओळखू शकलेले नाहीत, मदत करणाऱ्या आघाडीतल्या राष्ट्रवादी पक्षाला ते ओळखू शकले नाहीत, किंबहुना दोघांशी दगाबाजी करायची. त्यामुळे साहजिकच आहे की दगाबाजी करणाऱ्याला धडा शिकवायचा हा निश्चय जर राष्ट्रवादीच्या लोकांनी केला असेल तर ते साहजिकच आहेत. निवडणुकीचे पडघम वाजायला लागले तसे कोकणात आता राजकीय संघर्षही उफाळायला लागले आहेत. दोन्ही काँग्रेसच्या आपापसातल्या वादांकडे शिवसेना मात्र वेट अँड वॉच या भूमिकेतून पाहतेय. कोकणातील प्रत्येक निवडणुकीत राणे विरुद्ध इतर सर्व असं चित्र पाहायला मिळतं. असंच काहीसं चित्र आगामी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्गात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला कोणत्याही प्रकारचं सहकार्य न करण्याची भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असं चित्र उभं राहिलं आहे आणि या निवडणुकीत शिवसेना याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करते. मात्र या कोकणातलं एकूणच चित्र पाहिल्यानंतर राणे हे निवडणुकांचं एकूणच तंत्र जाणतात, त्यामुळे या निवडणुकीत राणे कोणतं तंत्र अवलंबणार आहेत आणि या निवडणुकीत कसा ते फायदा घेणार आहेत हे आगामी लोकसभेच्या निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. कॅमेरामन दीपक वाघमारेसह विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.